दर्शन साठी नाव ऐका. लाल मणी तोडले काळे मणी जोडले, लाल मणी तोडले काळे मणी जोडले, दर्शन रावासाठी सात आठ जण सोडले. मुका घ्या माझा नाही पोराचा मुका घ्या. नाही नाही मुका घ्या आधी पहिला हा का बाबा तिकडे बघा भाग्यवान हा चांगल्या चांगल्याला मिळणार निदान नातवाचा तरी मिळाला दिंडीत घ्या मुका. काय नाव आहे बाबा? हा त्याच्या ठिकाणी किल्लारे एकावन्न रुपयाले आहेत आणि लोमटे एकावन्न रुपये. वाकर संस्था वाकेश्वर संस्था वाकर यांच्याकडून वाकद हा आम्ही लांबचं हा यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक दूध. त्याच्या तोंडात दात नाही ती म्हातारं म्हणते या गुंटायकीन पण गौतमी आणीन. अरे गौतमीचा काय नाद करताय? आपल्या भागातले आपल्या जिल्ह्यातले कलाकार काय गरीब आहे. कीर्तनकार असो भारूकार असो प्रवचनकार आपल्या लोकांना वर करा. तुमचे पाच दहा रुपये या कलाकाराचं विश्व बनवतात लक्षात ठेवा. आणि त्यांच्या घामाच्या कलेचा तुम्ही मोबदला देता ना भगवंत तुम्हाला त्याच्या डबल दिल्याशिवाय राहत नाही हे नक्कीच असतं. बरं एकदा जोरात सगळ्या कलाकारांचं टाळी झाली पाहिजे. टाळी 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 धन्यवाद. आता एकदा बारसच करते वंस राम घ्या लक्ष्मण घ्या परश्या घ्या आरची घ्या सल्या घ्या बंगड्या घ्या गाला पाहण्यात सगळं सैरात आणले. आता ऐका बाळाचा पायदा प्रसाद माळी किल्लारे यांच्याकडून एकावन्न रुपये पारितोषिक आलेलं आहे तर मंडळ यांचं आभार आहे. टाळी वाजवा टाळी टाळी झाली पाहिजे. हा धन्यवाद. हा ऐका पायना पहिल्या दिवशी राजा दरबारी पहिल्या दिवशी राजा दरबारी जन्माला आला आला भिकारी भीक मागतो या दारोदारी थोडीशी उद्याला चोर पदरी तुम्हाला चुकुरी दूर थोडीशी उद्याला चोर पदरी तुम्हाला चुकुरी दूर उद्याला चोर पदरी बागा बागाला फरक असतो. आमच्या साताऱ्याकडे मेल्याव जायत्यात तुमच्याकडे महिला नाही चरले पुरुषांना नाही हत्ती की जिथे पण मेल्यावच ना. मला आता सांगा पोराचं बारस झालं आता काय खुना उशिरा नव्हे जरा जेवण आहे माझ्या बाबांच्या बारशाचं. हा तर मग बारशाचा कार्यक्रम झाला शेवटचा कुठला कार्यक्रम असतो नाव घ्यायचा बरोबर. हा आता आधी आमची नाव होती नंतर तुम्हाला नाव घ्यावं लागेल. दिंडी सोहळ्यात नाव घ्यायला आनंद असतो. हा घ्या नाव
सचिन तेंडुलकरच्या बॅटवर बॉल टाकते वाकू, सचिन तेंडुलकरच्या बॅटवर बॉल टाकते वाकू, आणि महेंद्र सिंग धोनींचं नाव घेते चार गडी राखू. आता तुम्ही नाव घ्या एखादं. मी वय मागासपासून आल्यापासून बघते बया, शूटिंग काढणार सारखंच बघते. काय नाव आहे तुमचं? जावा त्यांच्याकडे त्यांना विचारा. दर्शन वय एक फोटो घ्या की माझ्यावर. मम्मी आली का दिंडीला? मम्मी पुढे गेली आहे. केवढा आनंद होईल दिंडी पावली म्हणाल बाहेर रात्रीत सुन मिळाली मांडवात बिना खर्चाची पोरी मिळणार त्या महाराज. दर्शन साठी नाव ऐका. लाल मणी तोडले काळे मणी जोडले, लाल मणी तोडले काळे मणी जोडले, दर्शन रावासाठी सात आठ जण सोडले. केवढं माझं प्रेम तुमच्या दर्शन रावांसाठी. एखादं गाणं म्हणा ले आहे ना ऐका. काय म्हणला? दर्शन रावांसाठी एखादं गाणं. गाणं ऐका. पाटील नाही पण पाटला हवानी, पुढारे नाही पण पुढाऱ्यावानी, फुकट खाता यावा राव तुम्ही, फुकट खाता यावा वाढीव दिसताय राव. अजून एखाद नाव घ्या. काय नाव? जननी भारू भजनी भारूड मंडळ तालुका भोर. बघा का कलाकारानं कलाकारासाठी 151 चं पारितोषिक दिले. टाळी वाजवा भारूड मंडळासाठी. धन्यवाद पंढरीचा परमेश्वर पांडुरंग तुमच्या भारूड मंडळाला सुख समाधान ऐश्वर लाभो सर्व कलाकारांना, असा मी भारूडकार भगवंतापाशी तुमच्यासाठी दुवा मागतोय. धन्यवाद. काय बया एवढं रत्न दिंडीतलं प्लन माझ्याकडून चुकलं वय. उभं राहा कट करा फोन. उभं राहा बघा शेजारचं कोण आलं ना दिंडीला घरा शेजारचं, नाहीतर पोटू टाकते मी बायको म्हणून. काय काय कळवा गेला दिंडीला जाऊन म्हाताऱ्यानं कोण असतो म्हणजे आधी वय कुठं आहे ते. आता दोघं जोडी ना आलं नाही. काय म्हण काय म्हणणार का हो? काय नाव आहे? वा ज्ञानेश्वर नाव. टाळी वाजवा भगवंताच ना. खरंच महाराज तुमच्या मावळीला धन्यवाद दिले पाहिजे महाराज. आता अशी नावं ठेवतच नाही ती, आता नावच वेगळी झाली. ज्ञानेश्वर महाराजांसाठी नाव ऐका. वाटाण्याचा केला शिरा, वाटाण्याचा केला शिरा त्यात खोबरं घातलं खिसून खिसून, वाटाण्याचा केला शिरा त्यात खोबरं घातलं खिसून खिसून, ज्ञानेश्वर महाराज बसले रुसून म्हणून त्यांना घेतलं चाटून. ज्ञानेश्वर महाराजांसाठी एखादं गाणं होतं. गाणं होणार महाराज. आपण दिंडीला चाललोय, दिंडीचा नियम असतो हरिपाठ सुरू झाला की नाचावं, कुठं कीर्तन असलं की तिथं नाचावं. का तर आयुष्याचं दुःख विसरून वारी आपण करतो बरोबर. या वारीत नाचायचं लाजायचं नाही. जसं तुम्ही हरिपाठात नाचता तसं आज माझ्यावर नाचाय तर अंग मोकळं झालं, अंग मोकळं झालं पाहिजे. नाचावंच लागलं मांडीव बशी, मांडीव बशी नाचावं लागलं. हा वाजवा. गुलाबरावांचं नाव घेते ज्ञानेश्वर माऊली ओसरी वरती. एकदा टाळी वाजवा सर्वांनी. टाळी
ताळी ताळी चाललेली आषाढी वारी नावच्या शेवीसाठी आलेलो आहोत. परत एकदा आलेल्या आषाढी वारीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात. हात वर सर्वांनी हात वर. आज वारीला जाण्याचा योग तुम्हा मायबापांना आला. या वारीला जाताना दानधर्म करावा असा काहीतरी नियम असतो आणि का करावा हे पाथेलं आळंदीला गेलं काशीला गेलं बाळूमामांच्या अनेक भागामध्ये गेलं आणि या पाथेलं टाकलेला पैसा कुठं जातो बुरगुंडच्या दुसऱ्या चरणात तुम्हाला सांगितलं जाईल. आपल्या पशी असतील तर जवळचे 5,000 रुपये पाथेलं टाका, असतील तर टाका, नसतील तर टाकू नका. पण या कड्याकडे हाय त्याने टाकलं नाही ते सकाळ 1,000 पडल्याशिवाय राहणारच नाही ते. कार्यकर्ते जरा त्याच्या आडीपाशी लोकांना बायकांना महिलांना उभं नाही राहायला जागा, जरा बसवची वस्तू महिला उभे राहिल्यात आपल्यातले असतं कुठले तरी पातेला प्रत्येकाजवळ माझ्या पाया कोणी पडायचं नाही. दिलं का देवानं दिलं दोन डोळ, अरे त्या ईश्वरानं त्या भगवंतानं चिकनास सौंदर्य तुम्हाला मला दिलं. देवानं एक चुकी केली असती इथलं नाक माग बसवलं दिसलं असतं मॉडेल. अरे देवानं निर्मिती छान केली, देवानं अन्याय केला. तुम्ही म्हणाल महाराज गुन्हा केला, ज्या पंढरपूरला तुम्ही निघाला ना जा त्या पंढरपूरला पांडुरंगाच्या पायरीवरती, ज्याला नाही हात ज्याला नाही पाय ज्याला नाही कडोळा. अरे या जगात गरीब गरीब तरी कुणाला म्हणावं माय बापानो, जन्मताच ज्याला एक पाय ज्याला एक हात एक डोळा नाही अशा लोकाला गरीब म्हणावं. आणि आज पंढरीच्या वारीला जाताना हे जे 5,000 रुपये कष्टातले तुम्ही या पातेल्यात टाकले ना महाराज, हेच पैसे त्या लुळ्या पांगळ्या लोकाला जातात. आयुष्यातला सगळ्यात मोठा दान धर्म सगळ्यात मोठा दान धर्म झाला. आता त्याच हातानं ज्या पांडुरंगाला निघाला ना त्या पांडुरंगासाठी भजन करायचं. सर्वांनी हात वर करा, सर्वांनी हात वर, मला सर्वांच्या हात वर पाहिजे. मी पुढे म्हणणार माझ्या पाठीमागे तुम्ही भजन म्हणायचं, गोड भजन म्हणायचं. हा हा एक व्यायाम आहे, हात वर करे पोरा. अरे हा हात वर करा महाराज माग. रघुपती राघव राजा मला महिलांनी उत्तर द्यायची, मला बघायची. हा लक्ष्मण पवार बिलकुर यांच्याकडून 1,000,000 रुपये पारदर्शक आलेला आहे, तर मंडळ त्यांचा आभार आहे. काय गे इष्टीची, मला जोरात आभाय लाग इष्टीची. सगळ्यांनी बोला की माग खरू झाली का तोंड हाला इष्टीची, तेवढ्याला कसं तोंड हल्ल. देवाचं भजन कर का ग. आता मला फक्त महिलांचा आवाज ऐकायचे, फक्त महिला एवढ्या जोरात भजन म्हणायचं. पंढरपूरची रुक्मिणी म्हणली पाहिजे बाया दिंडीत, काय माझा गजर चाललाय. हात वर करा महिला, फक्त महिला, पुरुषांनी करू नका, फक्त महिला. जोरात आवाज आला पाहिजे, जी म्हणणार नाही तिला सकाळपर्यंत खरू झाली शिवाय राहणार नाही तोंडाला.
एक दोन तीन रघुपती राघव वा वाढवा आवाज जोरात वाक्य सांगतो वाक्य आवडलं तरच टाळी वाजवा नाही तर शांत बसा पण वाक्य जरा बारीक ऐका मरत्या समयी तोंडात तुळशीचं पान घालण्यापेक्षा उभ्या आयुष्यात तुळशीची माळ गळ्यात घाला आणि माळकरी व्हा एवढ्याच्या भावाच्या कार्यक्रमातून सांगायचे होय होय माळकरी आणि पाहि पाहि पंढरी अरे कितीतरी पिढीचं पुण्य लागतं तेव्हा एका घरात एक माळकरी होतो बरं एका घरात एक माळकरी होतो आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ असते ना त्याच्या 10 पिढीचा उद्धार झाल्याशिवाय रडत नसतो एवढी माळ्याची ताकद आहे लक्षात ठेवा एका घरात माळकरी असल्या 10 पिढीचा उद्धार होतो माय बापाने गळ्यात तुळशीची माळ घाला पंढरपूरच्या वाटेनं रामकृष्ण हरी म्हणत हा सोहळा करा आज महाराष्ट्रातल्या माझ्या मुलांना तरुण मुलांना आपली आई आणि आपला बापच कळला नाही रे काय असते आई अरे अ म्हणजे आत्मा अरे ई म्हणजे ईश्वर या दोन्हींचं मिलन म्हणजे आई असत काय असते आई ऐका आई काय असते जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला तेच लागे जरी पायाला पाणी आईच्या डोळ्याला ठेस लागे जरी पायाला पाणी आईच्या डोळ्याला जन्म दिला आईने मला उपकार मोठा झाला ओ तेवढा उपकार तुमची आईने केला तेवढा उपकार तुमच्या जन्मदात्या बापाने केला ईश्वराला भगवंताला प्रत्येकाच्या तुमच्या घरी जाता आलं नाही ना म्हणून त्यानं आई आणि वडिलांची निर्मिती केली माय बापानं आई वडिलांची निर्मिती केली युगे 28 सौभा कुणासाठी चंद्राला वळसा घालून आली चंद्रभागा शंकराच्या जटेतून सोन आली भीमा नचे बोलीला नचे हरीला नचे सोडिले मात्या पित्याला पुंडलिकानं एवढी सेवा आई वडिलाची केली वैकुंठ सोडून पांडुरंग युगे 28 पंढरपुरात उभे आहेत त्याच्या दर्शनाला तुम्ही चालला माय बापानो आपल्या आईची आणि वडिलाची सेवा करा पोरानो आई वडिलाची सेवा करा जा वृद्धाश्रमाला भेट द्या कधीच आपल्या आईला आणि वडिलाला वृद्धाश्रमात पाठवू नका तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा अमेरिकेला जा पण जन्मदात्या आईची वडिलाची सेवा करा कधीच आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठवू नका जा त्या वृद्धाश्रमाला भेट द्या बघा त्या वृद्धाश्रमातल्या आईचा आत्मा काय म्हणतोय भूक लागता जीव तळमळतोय सांगू तुम्हाला कसा हो भूक लागता जीव तळमळतोय सांगू तुम्हाला कसा हो पाण्यामधला मासा काढता तळपळतोय हो तसा हो पाण्यातला मासा जमिनीवर काढल्यानंतर उड्या मारतून तटत होता असा त्या वृद्धाश्रमाच्या आईचा आणि बापाचा आत्मा आपल्या पोरासाठी नातवासाठी नातीसाठी उड्या मारतोय महाराष्ट्रातली वृद्धाश्रम बंद करा आणि प्रत्येक पोरानं आपल्या आईचा आणि आपल्या बापाचा ईश्वर समजून सेवा करा ईश्वर समजून सेवा करा माय बापानो कधीच पुन्हा लहानशा लेकराची आई मरू नये अरे लहानशाच काय पण ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनातली आपली जन्मदाती आई जाते ना आठवा नक्की तो दिवस आठवा डोळ्यापुढे आपली आई आणा आणि डोळे माझ्याकडे करा ऐका ज्या दिवशी आपली जन्मदाती आपली आई आपल्याला सोडून जाते ना तो दिवस आठवा डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही फक्त डोळ्यापुढे आपली आई आठवा जिवंत आठवा मयत आईची माया काय असते ऐका आमाले कराला सोडून या गेली आई आमाले कराला आई 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 म्हणून कोणाला
कष्टले भार आई मी तुमच्या साठी कष्टले भार कधी दिसू शकणार नाही त्याची जाणीव ठेवा. पोरीनो तुमचं माहेर कुठके? जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंतच पोरीच माहेर असत. बघा गावची यात्रा आली ती बापाने पोरीला फोन दिल्लीमध्ये अतिशय सर्वांचेच मन जिंकून घेतले आहेत. एवढ्या खूप मलाही वाटलं नव्हतं महाराज की आपण कालच भरड झालेत, आता कशाला नको असं म्हणलो होतो. परंतु आपण खूप चांगल्या आपल्या मनोगत व्यक्त केलात, आपल्या चांगली कला दाखवला, त्याबद्दल दिल्लीच्या वतीने संत या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारुडकर यांचं दिल्लीच्या वतीने संत मारुती बाबांची प्रतिमा देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. पुन्हाही गावर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर. रोड एक नंबर होता अशी कला आता म्हणजे महाराष्ट्रात कमीच झाली आहे, म्हणजे असती नाही असं नाही, पण महाराष्ट्रात या कलेला म्हणजे की थोडं किंमत डाऊन झालंय. लोकांना हे नाही म्हणजे बघायचं, लोकांना वेगळंच काहीतरी बघायचंय, पण भारूड किंवा आपली कला आहेत ना त्याला तुम्ही प्रेरणा द्या किंवा त्याला हे करा, त्याला बघा, त्याला प्रोत्साहन द्या. नाहीतर आपली महाराष्ट्राची जी जुनी कला आहे ती वाया जाईल. ते महाराज पण म्हणजे की जे भारूड करणारे त्यांनी बी तेच म्हणले, त्या गौतमी पाटीलसाठी म्हातारे अर्धा अर्धा एक एक गुंठा विकतात, पण आमच्या कलाकारांसाठी काय थोडी किंमत देत नाहीत. माझी एवढंच म्हणजे म्हणायचं आहे की मला कलाकारांना किंमत द्या. कुणाला पण अंडूपांडू येऊन उठलेल्यांना मी आता असंच बोललं, त्यांना किंमत देऊ नका, कलाकारांना किंमत द्या. आणि बस रामकृष्ण.